हॅलो गाईज, आज आपण एक लग्नपत्रिकेचं जो पोस्टर असतं आतमध्ये आपण पत्रिका टाकतो, त्या साईडच्या वरचं पॉकेट आपण डिझाईन करायचं आहे. चला डिझाईनला स्टार्ट करूया. थोडंफार मटेरियल वगैरे मी घेऊन ठेवलेलं आहे. आपण इथे बॉक्स आपल्याला 9x6 बॉक्स घ्यायचा आहे. 9x6 डिझाईन आहे आपली. ओके, ह्याला पे प्रेस करून सेंटरला घेऊया. ओके ठीक आहे, चला ह्याला डिझाईनला स्टार्ट करूया. पहिल्यांदा आपण हा वाला कलर द्यायचा आहे. हे मटेरियल वगैरे घेतलेलं आहे, त्याला थोडं साईड जवळ घेतो मी. ओके, आपल्याला ही लाईन घेऊन आपल्याला इथे टाकायचे. आपला कंट्रोल होम करून वॉट साईडला घेऊया. पद्धतीने आपल्याला सेट करायचं आतमध्ये टाकून घेऊया. ओके, सेम डायरेक्शनमध्ये ह्याला आपण इथेच ठेवायचं आपल्याला. ओके, थोडंसं याला मोठं करायचं आहे. ह्या बॉक्समध्ये ॲड करून टाकू. हे पण डिझाईन आपल्याला इथे ॲड करायचे. आतमध्ये ॲड करून घ्या. ओके, ह्याला आपल्याला बॅकला टाकायचं आहे. त्याच्या सेम आपल्याला इकडं पण साईडला टाकायची अशी डिझाईन ही. रोटेट करून घ्या. ओके, ह्याला ह्याला बॅकला टाकायचं आहे, ह्याला वर घ्यायचं आहे. ओके ठीक आहे, हे झाल्यावरती आपण हे जी डिझाईन केलेले आहे तयार. ह्याला जास्त वेळ नाही घालवत मी. डायरेक्ट आपल्याला ह्याच्यामध्ये येऊन हे ते सेट करायचं, सॉरी ह्या दोन्हींना सिलेक्ट करायचं आहे. कंट्रोल करून वाट साईडला घेऊया. ह्याला थोडंसं मॅन्युअल पद्धतीने ॲडजस्टमेंट करूया. ओके, त्यामध्ये त्यांना हा फोटो पाहिजे कृष्णाचा, तो आपण इथे फोटो ॲड करूया. ह्यांना सिलेक्शन करून सी आणि ई प्रेस करायचं आहे. सेंट्रल आजून द्यायचे. ओके, हे झाल्यावरती इथं हे लग्न सोहळा आपल्याला इथे ॲड करायचा आहे. याला सिलेक्शन करून ओके. आपल्या इथे एक बॉक्स घ्यायचा आणि तयार करायचा आहे. चला त्याला आपण तयार करून घेऊया. पहिल्यांदा आपल्याला कसा बॉक्स घ्यायचा आहे. थोडंसं वर साईडला सरकायचं आहे आणि याला आपल्याला इथे क्लिक करून ह्याच्यामध्ये येऊन थोडंसं रोटेट करायचं असं अशा पद्धतीने. ओके, हे झाल्यावरती इथं आपल्याला एक छोटा राऊंड टाकायचा आहे. त्याला थोडंसं असं वाढवून घ्यायचं. ओके, ह्याला सिलेक्शन करून सी प्रेस करायचं आहे. थोडंसं वर साईडला सरकूया. सेम डायरेक्शनमध्ये अजून एक असाच राऊंड आहे, तो खालच्या साईडला एक पेस्ट करायचा आहे आणि हा छोटं करायचं. थोडं वर सरकार. ओके, आणि ह्याला आपल्याला मर्ज करायचं आहे. सेम डायरेक्शनमध्ये ह्याला पण असंच मर्ज करायचं. ओके, थोडंसं ह्याला छोटं करून घेऊया. हा कळस आपल्याला इथे ॲड करायचा आहे. कंट्रोल होम करून वर साईडला घेऊया. ह्या कळसला आपण थोडंफार मोठं करायचं आहे. ओके, ह्याच्यामध्ये आपण ह्याला जे आहे ह्याच्या सेम आपल्याला डायरेक्शनमध्ये अजून एक बॉक्स काढायचा आहे, मोठा काढायचा आहे. त्याला त्याला थोडंसं आजकाल साईडला आपण घेऊया. ओके, हे झाल्यावर आपण ह्याला ऑरेंज कलर किंवा येलो कलर द्यायचा आहे. येलोचा थोडासा शेड आपण डाऊन करून घ्यायचा आहे, कमी करायचा आहे. ओके, हे जे आहे ह्याचा जो लेंथ आहे म्हणजे थोडक्यात ह्याचा ट्रोक आहे, तो थोडा आपल्याला वाढवून घ्यायचा आहे.
चार ठीक है, आता आपण कलर थोडा चेंज करून घेऊया। ओके, तुम्हाला इथं जे काही तुमचे सरनेम असेल ते इथं तुम्हाला सरनेम दोन्हीकडे ॲड करायचे आहेत, जे काही तुमची पार्टी असेल, जे काही त्यांचं कार्ड ॲड करता येईल त्यांचं, आणि इथे तुम्हाला हे बॅकग्राउंड टाकून द्यायचं, ज्याला इन्व्हिटेशन द्यायचं त्याचं नाव वगैरे इथे येऊन जाईल। हे आपलं पूर्णपणे पोस्टर डिझाईन तयार झालेलं आहे लग्नाचं। ही जर डिझाईन तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनमधील लिंक आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।